महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांचे निकाल 15 दिवसात लागणार आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। त्यामुळे आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निकालाची फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसंच त्यांना पुढच्या वर्षीचं नियोजनही व्यवस्थित करणं शक्य होणार आहे। जी 24 तास एक पाऊल पुढे।